किंवा ते मॅनेजरची बायको ते काळ्या लुगड्यावाली तिला बोलवून घेऊ आणि आपलं एसआर पावती करून टाकू. हा मंगल, हे मंगल एक माईक द्यायला बाई, तुमचा कार्यक्रम चांगला, आम्ही रात्रीपासून कार्यक्रम पाहतोय, तुमचा कार्यक्रम आम्हाला आवडलेला आहे. हा हे बघा आमचं चुलतं, हे बघ आमच्या भावकीतली माणसं सगळी, काय तुम्हाला त्रास नाही, काय नाही, काय टेन्शन नाही. तुम्ही रात्री 1.5 लाख रुपये सांगितलं ना, 1.5 लाख रुपये तुम्हाला देणार. बरं जेवणाचं कसं काय तुमचं, आम्ही तुमच्याकडे जेवायचं का तुम्ही आमच्याकडे जेवता? गेल्या वर्षी नव्हतं तुम्ही जेवायला घातलं आम्हाला. रेशमाच्या मुलाचा वाढदिवस होता म्हणून असं मला वाटलं तुमचं वर्ष आहे. बारसं होत होय, बरं असू द्या. मग तुम्ही काय हे खाता का, हे खाता का, हे खाता विचारलं पाहिजे का नाना? मला हे काय करायला नाही, काय बावळट पाहिजे तिला वाढ किती हे म्हणजे मटण, हे म्हणजे पोळ्या, पुरणपोळी, हे म्हणजे लाडू. काय लाडू हे असे मानते सगळ्या दुनियामध्ये, तुम्ही हे काय करीता? हे असं कसं लाडू? आमच्याकडे असंच लाडू दाखतात बाई. बरं चालेल, आम्हाला एक काम करा, आम्हाला गोड काय जमणार नाही, आम्हाला मटणच चालेल. मटण हे तुमच्या आईचे भज पावता माझगीर हाणले तुमच्या. काय झालं? मटण सांगायला लागला. गेल्या वर्षी तुमच्यासारखा तमाशा आम्ही आमच्या यात्रेला ठेवला, आम्ही आमच्या गावाच्या नावासाठी आमच्या इप्रतीसाठी तुम्हाला दोन बोकडं लावली. बाई लावणे म्हणजे कापणे, मटण बिटण शिजून तयार झालं, तुमच्या तमालगिरांच्या गाड्या आल्या आणि येऊन देवळा पुढे इथं उभा राहिल्या. मला सरपंचांनी सांगितलं, म्हणले चव्हाण दादा लवकर त्यात कलावंताला उठू आणि त्यांना जेवाय बसून घे. अहो मी पळत पळत गेलो, सरपंचाचे ऑर्डर आल्यामुळे तुमच्या गाड्यांना पुष आलो. तुमच्या मॅनेजरला म्हणलो, हो मॅनेजर साहेब तुमच्या कलावंत माझगीर महिला बिला उठवून जेवाय बसून घ्या. आणि कुशल ती मॅनेजर आई झालं म्हणलं की मॅनेजर म्हणलं म्हणून आम्ही मटण खात नाही. तमाशगिरं म्हणले तुम्ही काय माझा आता तमाशा मटण खातो आणि ते का म्हणले मटण खात नाही? कारण ते तमाशा मुसलमानाचा होता ना. काय माझे मुसलमान काय मटण खात नाही, कसाय करताय? कोण म्हणलं खात नाही? अहो खातात सगळे खातात. मुरखाईचा बाई तुम्ही, त्यांचा रोजाचा महिना चालू आहे, देवाला किती पवित्र मानतात, थुंके तरी गिळतात का ते? सॉरी बरोबर आहे, बरोबर आहे. काय मग मला एक म्हणायचं, ही दोन जी बोकडं तुम्ही कापली होती ती एवढं म्हणतात तुम्ही झेकून दिला अक्षरशः? अन्न पाण्याचं नाच करतो का आम्ही? म्हणजे अन्न पूर्ण ब्रह्म आहे. कोण देत नाही आम्ही? एवढं मोठं मटण काय केलं तुम्ही? ते माळकऱ्याला वाटून टाकलं सगळं. हा एक पोटे सुद्धा ठेवले नाही. आता इथं बसले ठेवले, मला वाटतं बरेच माळकरे असतील. हा लाजवीच वाटते का नाही? मटण माळकऱ्याला एखादा माळकरी असला तर झेंडेचा लाकडाने दोन फोडी ना तुमचं माळकरी? हो कोणता माळकरी? पांढरांगाची माळ त्याच्या घरामध्ये आहे तोच माळकरी. एवढा मूर्खन गाडो आहे का मी माळकऱ्याला मटण द्यायला? तुम्ही माळकरी म्हणजे आमच्या गावात माळावर इंदिरा आवाज करतो घटना झाली ती माळावर राहणाऱ्यांना आम्ही माळकरी म्हणतो. अगो बाई मला वाटलं पांडुरंगाच्या माळकऱ्याला. बाई महत्वाची गोष्ट सांगायची आहे, कारण आमच्या गावची रूपरेषा सांगतो तुम्हाला. पहिल्या दिवशी आमच्याकडे छबिना असतो, दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा आणि तिसऱ्या दिवशी पाहुणा रावळा नाराज होऊ नये म्हणून आम्ही गावात ते पोरपोर नाटक बसू. अरे वा छान नियोजन आहे. तेव्हा नाटकात काम करणारी आम्हाला एखादी देखणी तरुण लेंडीज मिळेल का? लेंडीज अहो लेडीज तरी म्हणा, सर्व बाई माणूस तरी म्हणा ना. हा हा लेडीज मिळेल का? हे बघा माझ्या बहिणी वगैरे काही काम करत नाही. हा मी तुम्हाला चालेल का? हे घेई जोराची रथ बघून काय भागवता? नाही नाही मी तुम्हाला रिहर्सल देतो आणि मग घरी गेलो तुमच्या बहिणीला तुम्ही सांगा. चालेल चालेल चालेल. काय जसं आम्ही चालू जमान्यावर नाटक बसवलंय. कसलं? मुंबईचा गँगवार. मुंबईचा गँगवार? हा छान. त्याच्यात तुम्हाला शब्बाची भूमिका. आता शब्बा ही कोण आली? शब्बा मी सांगतो तुम्हाला. कोण शब्बा? म्हणजे काय भाई, हा तुमच्या बहिणीचा दोन नंबरचा धंदा असतो. अरे बापरे दोन नंबर म्हणजे काय आलं? दोन नंबर हे सांगितलं दोन नंबर काय मला सांगा, दोन नंबर म्हणजे काय? नाही तर दोन नंबर म्हणजे ती हे असत काय केसावर फुगे यायचा ना लाईक तुझ्या. दोन नंबर म्हणजे आफू चरस गांजा दारू स्मगलिंग, त्याला दोन नंबर म्हणायचं. तुमचा दोन नंबरचा धंदा असतो आणि तुमच्या धंद्यावर आपले शिंदे फौजदारची रेड पडते. तुमचा 2 लाख रुपयाचा माल जप्त करून घेऊन जातात आणि तेवढंच मला पळत पळत पार्श्वभूमी. इकडे आता तू माझा मेन सरदार,
सरदार, तुझं नाव जहांगीर आहे? जहांगीर, मग आपल्या बी दोन नंबरच्या धंद्यावर पोलिसांची रेड पडते, आपला बी 2 लाख रुपयाचा माल जप्त करून पोलिस घेऊन जातात. तेच मला पळत पळत येऊन सांगायचंय, बॉस बॉस गजब हो गया, अपना 2 लाख रुपये का माल जप्त हो गया. हे सांगायचं अगदी वजनात येऊन. हा नाटक आहे, लोकांना आवडलं पाहिजे. तर पलीकडे उभा राहा, हा अगदी आता वजनात भाई, तुमच्या लक्षात आलं का? हा तुमचा 2 लाख रुपयाचा माल जप्त केलेला असतो, तुमच्या जो रेड पडते आणि तेच तुमच्या बहिणीला गोळी लागते आणि तुमची बहीण भाई काळीच्या पुलाखाली ठार होते, मरते. तेच पळत पळत येऊन मला सांगायचंय, बॉस बॉस गजब हो गया, मेरी पुलके नीचे मारी. तुमच्या बहिणीचं नाव मेरी आहे ना, तुमचं नाव शंपा, तुमच्या बहिणीचं नाव काय? हा मेरी कुठं? टायमिंग देतो व्यवस्थित काम करायचं, पुढच्या वर्षी आई घालायची असली तर. आणि मग पैसे घ्यायचे त्यांचं वजना द्यायचं, तर हाताची घडी वचो बोट टायमिंग देतो वजना द्यायचा. 1 2 3 काय वाचायला होतो अफजल खानाच्या पोटची? अरे बॉस बोलाताना अर्धा चंद्रन टिंब बॉस 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 गजब हो गया, अपना 2 लाख रुपये का माल जप्त हो गया. एवढं सांगायचं वजनात सरदार टाकू स्मगलर. जहांगीर अपना 2 लाख रुपये का माल जब्त हो गया, और तू ही मुझे इधर खजाने आया हरामजादे. भाई आता तुम्हाला दुःख झालं ना? हा तुमची बहीण मेलेली आहे, शिंदे फौजदारने गोळी घातली आणि ती खलास झालेली आहे. ते सांगायचं येऊन थांबा रजक भाई, रजक भाई थांबा. तर तेच मला येऊन सांगायचंय, बॉस बॉस गजब हो गया, अपना मेरी पुलके नीचे मारी. वजना द्यायचं या टायमिंग देऊ तुम्हाला. 1 2 3 थांबा तुम्ही जरा. 1 2 3 बॉस 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 बॉस. तुझ्या आईची घोडी हल्ली तुझ्या. अगं तुला दुःख झालंय तुझी बहीण मेली, असं जरा हृदय स्पर्शी ना दुःख झालं कसं? हृदय स्पर्श म्हणजे कसं? म्हणजे असं जरा छाती आवळून पाहिजे, शंभर फाटला पाहिजे. अगं मग छाती आवळून बाईचा जर मला कशा राहिलं ए घोडी? हा जरा असं दुःखात. 1 2 3 बॉस बॉस बॉस. ए आज तू काय भावकी तर नाही लागली का भाई? अगं जरा नाटक आहे, जरा जरा शब्द अभिनय कसा असतो बघ ना. 1 2 3 बॉस 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 गजब हो गया. हाँ हो गया शब्बा, मेरी पुलकी नीचे मारी. क्या मेरी पुलकी नीचे? जरा अक्षर जरा अभिनय जरा रुज वाटलं, जरा परत या परत या. 1 2 3 बॉस 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 गजब हो गया. क्या हो गया शब्बा? मेरी पुलकी नीचे मारी. तेरी पुलके नीचे मारी? मेरी पुलके नीचे मारी. किसने मारी? शिंदे फौजदार ने मारी. अच्छी मारी दीड फुटे अच्छी मारी का? हा काय मारायला येतो शिंदे फौजदाराला? काय भाई, कारण मराठी भाषा आहे जगात सगळ्यात अवघड भाषा कोणती असेल तर मराठी भाषा आहे का? नाही आम्ही तुमची परीक्षा घेतो, याचं कारण एक आमचं गाव म्हणजे कलेचं कदर करणारं गाव आहे. तुम्हाला 1.5 लाख रुपये देतो, काही टेन्शन घेऊ नका. आता एक काम करा, ऊन झालेलं आहे, आम्हाला ती लांब जायचंय, 5-6 हजार गाणी म्हणून जावा. काय झालं पैसे द्यायचे? पैसे द्यायचे? हे तुला म्हणायचं का नाही? हो 5-6 हजार तुला. चाल खाली बस, खाली बस, खाली बस. मांग सरपंचाचा पोरगा तो जुबत मारीन. खाली बस, आमचं ऐकत नाही म्हणजे पैसे फुकायला नाही का? चाल ओटून उभा राहा, ओटून उभा राहा, अलीकडे अलीकडे पदरगे पदरगे गावचे पोटरे आणि कपूर आम्हाला फारी झाले जोडे अलीकडे. घाबरले का नाही? घाबरले का नाही? मी तुझी थोडी पिंग घेतली. बाई एवढी मोठी
काम करा, इथून गाणी आम्हाला म्हणून जावा, ठीक आहे? तुम्हाला गुड निरोप देतो, काय टेन्शन काय, चालेल चालेल, ठीक आहे.